चांदुर्वानी या गावामध्ये सरपंच यांनी सिमेंट रोड तयार केलेला आहे. त्या रोडच्या संबंधाने गावातील नागरिक आपल्यासोबत आहे. सरपंच यांनी जे काम केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं आहे आणि जो रोड तयार केलेला फक्त 3 इंच रोड आहे आणि कुठे 2 इंची तर कुठे 1.5 इंची अशा प्रकारचा रोड तयार केलेला आहे. वारंवार गावकऱ्यांनी खंडविकास अधिकारी इंजिनियर यांना निवेदन दिले परंतु त्यावर दखल घेतली गेली नाही आणि त्याचं बिलसुद्धा फोन काढलेलं आहे. आता या कामाची पूर्तता त्यांनी करावी आणि इस्टिमेटनुसार काम करावी अशी यांची मागणी आहे. आपल्यासोबत एक तरुण जुळलेलं आहे, काय म्हणणार या संबंधातून? माझं नाव राहुल लाड आहे. हा रोड 2 महिने आधी झालेला आहे. 10 लाखाची निधी होती. 10 लाखाची निधी असून ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस सरपंचांनी लोकांची दिशाभूल केलेली आहे. दिशाभूल अशी केली आहे की लोकांनी जेव्हा सरपंचाला विचारलं की हे 3 इंची 4 इंची कसं काय, तर सरपंचाचं म्हणणं असं होतं की हे बेड काँक्रीट आहे, ह्याच्यानंतर बेड काँक्रीट नंतर 6 इंचाचं मास काँक्रीट आहे. पण आज 2 महिने ओलांडून गेले, हा रोड पूर्ण झालेला आहे आणि यांनी बिलं पण काढून मोकळे झालेले आहे, तरी पण हिस्टमेंटनुसार काम झालेलं नाही. रोड चालू असताना आमच्या सदस्यांनी काम थांबवण्याकरिता गटविकास अधिकारी साहेबांना मागणी केली होती की हे निष्काळ दर्जाचं काम सुरू असेल. एक निकृष्ट प्रकारचा रोड तयार केलेला आहे. या संबंधाने आपल्यासोबत सदस्य आहेत. सरपंचांनी जे काम केलं आहे निकृष्ट दर्जाचं त्याचा संबंध यायची तक्रार आहे. बाई आपलं नाव सांगा. अस्मिता रवींद्र राऊत. बरं, गावात रोड कशा प्रकारे केला आणि तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का ते? नाही, त्यांनी विश्वासात घेतलं नाही आहे. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात. हा, तुम्ही त्या सभागृहात म्हणजे प्रश्न उपस्थित नाही केला आता? मागणी केली. किती लाखाचं काम आहे? 10 लाखाचं काम. आता सध्या जे काम झालं या कामाच्या निमित्ताने आपण BDO आणि इंजिनियर यांना तक्रार केली होती. केली होती तक्रार त्यांनी. तुम्ही तक्रार केली नाही त्यांनी. तुमच्या तक्रारीवर दखल घेतली नाही का? नाही नाही, तक्रारीवर दखल घेतली नाही. आता काय मागणी आहे तुमची? एस्टिमेशनुसार आमच्या रोडचं काम झालेलं पाहिजे असं आहे आमच्या.